हजर नव्हते परंतु तालिका अध्यक्ष हे तिथे बसायचे आणि कारण नसताना जी आज मुलगी आपल्या हयात नाही त्या दिशाच्या बद्दल काही ना काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे काढून एक लोक त्या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक पुरुष विधायकांना पण आमदारांना आणि महिला आमदारांना पण बोलून दिलं हा अधिकार त्यांचा असतो त्याच्याबद्दल दुमत नाही अनेक दहापर्यंत दहापेक्षा जास्त लोक सत्ताधारी पक्षाचे बोलले त्याच्यात मला पण विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका मांडायची होती आमचे सहकारी भास्करराव जाधवांना पण भूमिका मांडायची होती इतर पण आमचे काही सहकारी नाना पटोले असतील जयंतराव असतील इतर मान्यवर असतील त्यांना मांडायची होती माझं म्हणणं आहे की सभागृह चालत असताना सत्ताधारी पक्षाचं जसं काम सभागृह चालावं असं असतं तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाला पण त्यांच्या त्यांचं म्हणणं मांडण्याच्या संदर्भामध्ये आयुधाचा वापर करून संधी दिली गेली पाहिजे परंतु तसं अजिबात आज होत नव्हतं आणि त्याच्यातून एवढा मनस्ताप होत होता सगळ्यांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत होता कारण नसताना नवीन आमदारांना पण टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होत होता वास्तविक स्वर्गीय दिशाच्या आईवडिलांनी काय स्टेटमेंट केलं हे उभ्या महाराष्ट्राला आणि परत सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे त्या म्हणाल्या की बाबा आमच्या मुलगी आता हयात नाही परंतु त्या मुलीची बदनामी करू नका आम्हाला ते असह्य होत आहे आम्हाला ते बघवत नाही तुम्ही जर थांबवलं नाही तर मग आम्हाला टोकाची भूमिका घेण्याची वेळ येईल अशा पद्धतीनं त्यांनी पोलिसांना पण जबाब दिला तशा पद्धतीनं मीडियाला पण त्यांनी सांगितलं आणि आमची मुलगी कशामुळे गेली काय गेली ते आम्हाला माहिती आहे ते स्वतः तिथं पंचनामा करत असताना हजर होते पण त्या राष्ट्रपतींच्याकडं पण ते गेले सगळीकडे न्याय मागण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला परंतु दुर्दैवाने आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही सिनियर लोक मग भाजपाचे मंत्री असतील भाजपाचे आमदार असतील काही इतर सहकारी असतील जे सातत्याने उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरेजी असतील शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना असेल ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे गरळ ओकायचं काम बेताल वक्तव्य करण्याचं काम आणि ह्याच्यातून कुणाला तरी टार्गेट करण्याचं काम राजकीय दृष्टिकोनातनं त्यांना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं